राजकारण म्हटल्यावर डोळ्यासमोर काही व्यक्ती येतात त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे राजकारणात जितके अग्रेसर होते तितकच त्यांचं राजकारणातील व्यक्तीशी सुद्धा जिव्हाळ्याचं नातं होतं राजकारणातील अनेक व्यक्ती बाळासाहेबांच्या घरी येऊन त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारायचे बाहेर जरी टीका करत असले तरी बाळासाहेबांविषयी सगळ्यांच्या मनात प्रेम आणि आदर होता बाळासाहेबांना कला आणि कलाकार या दोघांविषयी नितांत आत्मीयता होती कलासृष्टीतील अनेकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते मराठी असो हिंदी असो वा साऊथचा सा सुपरस्टार रजनीकांत असो अनेक कलाकार बाळासाहेबांच्या मातोश्रीवर आवाज भेटायला यायचे अभिनेते दिलीप कुमार आणि बाळासाहेब यांचंही असं जिव्हाळ्याचं नातं होतं दिलीप कुमार आणि बाळासाहेबांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं मासाहेब आणि दिलीप कुमार जिंच्या पत्नी सायरा बानो या दोघींच सुद्धा एकमेकींवर अगदी सख्या बहिणींसारखं प्रेम होत एकदा बाळासाहेब मासाहेबांसह सा एका समारंभाला गेले होते तिथे दिलीप कुमार आणि सायरा बानू सुद्धा उपस्थित होते सायरा बानो काहीशा अस्वस्थ होत्या मा साहेबांना सायरा बानोची अस्वस्थता कळली तेव्हा त्यांनी सायरा बानोला कशाचा त्रास होतोय असं विचारलं सायरा बानोंना पाठीच्या दुखण्यानं बेजार झाल्या होत्या मासाहेबांनी लगेच समारं मा त्या समारंभात गरम पाण्याची व्यवस्था केली पाण्यात मीठ टाकलं आणि उपचार केले मा साहेबांच्या या कृतीमुळे बंगल्यावर बऱ्याच वेळा बाळासाहेबांचं देश विदेशातील दारूच्या ब्रँड विषयी खूप ज्ञान होतं त्यामुळे खुपदा रात्री मातोश्रीवर बाळासाहेबांचा मित्रांसोबत दारूचा आणि गप्पांचा सुंदर माहोल निर्माण व्हायचा दिलीप कुमार खूपदा बाळासाहेबांना फोन करून रात्री मातोश्रीवर जायचे एक दिवस बाळासाहेब आणि दिलीप कुमार यांचा अगदी साग्र संगीत कार्यक्रम चालू होता इतक्यात मासाहेबांनी कच्चे चणे तळून आणले या चण्यांवर मासाहेबांनी खोबरं पेरल्यामुळे चणे फारच चविष्ट झाले होते दिलीप कुमार यांनी चणे खाताच त्यांना ते, ते इतके आवडले की तेव्हापासून अनेकदा दिलीपजी मासाहेबांनी बनवले खास चणे खायला बाळासाहेबांच्या घरी जाऊ लागले होते मात्र एका घटनेमुळे बाळासाहेब आणि दिलीप कुमार यांच्या घनिष्ठ दोस्तीमध्ये भिंत आली दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तानातील पेशावरचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पाकिस्तान सरकारनं दिलीप कुमारजीला निशाने इम्तियाज हा पाकिस्तानी सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचं ठरवलं तेव्हा दिलीपजींनी हा सन्मान स्वीकारायचा निर्णय घेतला हे कळताच बाळासाहेब दिलीप कुमार यांच्यावर प्रचंड चिडले ते म्हणाले दिलीप तुला भारताने या हिंदुस्थानाने मोठं केलंय त्यामुळे तू पाकिस्तान सरकारचा हा पुरस्कार स्वीकारणं मला अयोग्य वाटतं दिलीपजींनी मात्र हा पुरस्कार स्वीकारला यानंतर मात्र शिवसैनिकांनी दिलीप कुमार यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली दिलीपजींच्या स्वदेशाभिमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर उग्र आंदोलन केलं दिलीपजींनी सन्मान स्वीकारल्यामुळं बाळासाहेब आणि दिलीपजींच्या मैत्रीत मतभेद निर्माण झाले तेही असे की बाळासाहेब दिलीप कुमार यांच्या सोबत नंतर बोललेच नाहीत मात्र हे मतभेद विचारांचे होते मनाचे नव्हते म्हणून बाळासाहेब जरी बोलत नसले तरी जेव्हा दिलीपजींची प्रकृती ठीक नसायची तेव्हा उद्धव ठाकरे स्वतः दिलीपजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायचे सतरा नोव्हेंबर दोन बारा रोजी बाळासाहेबांचं निधन झालं याच दरम्यान दिलीप कुमार यांची प्रकृती सुद्धा ठीक नव्हती बाळासाहेबांच्या मृत्यूचा धक्का लागेल या कारणाने सायरा बानोंनी दिलीपजींपासून दोन दिवस बाळासाहेबांच्या निधनाची बातमी लपवून ठेवली होती बाळासाहेब आणि दिलीप कुमार घनिष्ठ मित्र होते मात्र पाकिस्तानचा पुरस्कार घेतला म्हणून बाळासाहेबांनी त्यांच्यासोबतची जिगरी दोस्ती तोडली होती तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे असे अजून कोणते किस्से ऐकायला आवडतील आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी बोलवडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका